चलते तुम्ही स्वागत करते, त्यांना नमस्कार करते की आज ह्या आंदोलन सोडवण्यासाठी जे सगळे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आभार मानते. महत्वाचा विषय मला हेच, म्हणजे आता जे आपण हल्ल्यांबद्दल बोललो हे बाकी सगळेजण बोलले, हे अत्यंत हा गंभीर आणि कळकळीचा विषय, संवेदनशील विषय. पण जे संतोष भाऊ बोलले ना ते माझ्या डोक्यात सारखं होतं. मी माझे जेवढी जेवढी स्पीच दिले ना की बाबा बिबट सफारी आणि बिबट मुक्त तालुका हा जो फरक त्यांनी स्पष्ट केला ना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. कारण मी पण बरंच ऐकत होते की बाबा ह्यांना बिबट सफारी पण पाहिजे, ह्यांना बिबट मुक्त पण पाहिजे. तर तुम्हाला हा मुळात अभ्यास जो तो कळणार आहे आणि फुकट उठायचा आणि बोलायचं ना, मला ही गोष्ट बिलकुल आवडलेली नाही. मला बाकी तर जास्त काही बोलायचं नाही, पण ह्या विषयावर ह्यांनी जे स्पष्टीकरण दिलं मला हे अत्यंत बरं वाटलं की हा मुद्दा इथे घेतला. मला ऍक्च्युली त्याच मुद्द्यावर बोलायचं होतं, म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला काही कळत नाहीये, हा एक पर्यटनाचा भाग होता आणि हा जो आहे हा मानवी हल्ले होत आहेत हा ह्याचा एक भाग होता. म्हणजे ह्या दोन भागांमध्ये जर आपल्याला काही नीट कळत नाही तर आपण कमेंट करायचं कशाला आणि आपण बोलायचं कशाला. काही येता तर आलं नाही, इथं काही करता आलं नाही. माणूस एवढं आजारी असून हे सगळं असून इथं बसले, हा सपोर्ट तर काही नाही. मी 10 वेळा सगळ्यांना सांगते तिकडे ते आमदार की गाडू दे, ते मतदान मरू दे. अरे पण पहिल्यांदा हा समाज हिताचा प्रश्न आहे, काय स्वतःचा आमच्या घरातला वैयक्तिक प्रश्न आहे का? फक्त बिबट्याची बिबट्याचा आम्हालाच वाचायचं का ह्याच्यापासून? आम्हाला काही तळमळ नाही काय कोणत्या गोष्टीची, कोणत्याही गोष्टीचं काही भान नाही. कोण राजकारण करायला बसले? अरे आम्ही नालायक माणसांनो, मला तुम्ही सांगा, हा कोण राजकारण करतंय? आम्ही केलंय राजकारण? आम्ही केलंय का? मागच्या वेळेस सुद्धा राजकारणच झालंय. म्हणजे बघ, माझं आहे ना असं डोकं तडतडायला लावू नका. हा मागच्या वेळेस सुद्धा राजकारण झालंय. ह्या माणसाला फक्त आमदार होऊन द्यायचं नाही म्हणून सगळं एकवटले. काय वाटलं असेल माझ्या जीवाला? 5 वर्ष तो माणूस 1 मिनिटाची उसंत घेतली नाही. अरे जिथं नागपूरला सगळ्यांच्या बायका जात होत्या, मी गेले का नागपूरला? राजकारण करता? हा खूप सेन्सिटिव्ह विषय. इथं आमदारकीचं आणि ह्याचं काही नाहीये, कळलं का? प्रत्येक वेळेस आपण बघावं काही ना काहीतरी फालतूचे मुद्दे काढायचे, त्याच्यावर बोलायचं, या गोष्टीची आपल्याला काही माहिती नाहीये. अरे एकत्र या, सगळ्यांना सांगतोय ना, हा हे सगळ्यांसाठी चाललेलं आहे. आज जर कोणावरही उद्या काय आमदार खासदार बिबट्याला माहितीये हा आमदार आहे, हा खासदार आहे, हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, माहितीये का? पण झालेले ते गरिबांवर हल्ले झालेले का झालेले? कारण अभाव, सुखसोयींचा अभाव, लाईटीचा अभाव, अडचणींच. तसं कोणावर बाकी दुसरं कोणावर झालेले नाहीये, गरिबांवरच झालेले. गरिबांचीच माणसं गेलेली आहेत, आज लहान लहान मुलं गेलेली आहेत. काय वाटत नाही आपल्या घरातलं कोणी गेलं आपल्याला कसं वाटेल? आणि कोणत्याही गोष्टीची माहिती नसताना टीका करणं, काहीतरी बोलणं, हा हे कष्ट करून दाखवा. मी म्हणते ना माणूस प्रामाणिक. आज मी का पाठवलं बरं तालुक्यामध्ये? मला माहितीये ना माझा नवरा कसा आहे, कोणाला हाऊस येऊ. ह्या आमदारकीची भूक आहे आम्हाला, काही नाही आम्हाला ह्या गोष्टीचे पडलेले. फक्त सगळ्यांनी एकवटून एकत्र या, ह्या समस्येचं आपण निरसन करू, एवढीच माझी इच्छा आहे ना. ह्या बाबा माझ्या स्वतःच्या भावना आहे आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य असतं. माझा कधी कधी तोल जातो, मला राग सहन होत नाही, कारण हे सत्य आहे. मी स्वतः हे बघते, मी अनुभवते. कारण माझा नवरा ऐकतो का? जर एखादी गोष्ट करायची म्हटल्यावर ती किती जिद्दी आहे. नका करू तुम्ही हे, नका हे. मी किती वेळा बोलते? मी खोटं बोलत नाही, मी खूप वेळा बोलते. तुम्ही काही करू नका. कोणासाठी चाललंय हे सगळं? आपल्यासाठी तर काही चाललेलं नाही बाबा. पण तरी ऐकताय का? ऐकतात का ते कधी कोणाचं? चाललंय ना त्यांचं काम आपलं चालूच आहे. मग ह्याची कदर करा बाबा, त्या माणसाच्या कष्टाची कदर करा आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हे निर्णय घेऊन ह्याच्या ह्या समस्येवर निरसन करा. एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती. आणि मी जे काही आता इथे रागाने बोलले पण असेल, तर शेवटी मी त्यांची बायको आहे, तो माझा अधिकार आहे बोलायचा. मी फार काही असं मनात ठेवू शकत नाही आता, पण फक्त शांत आहे बस, एवढंच बोलायचं होतं. धन्यवाद.